ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सर्वत्र टाळेबंदी पुन्हा जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र याचा थेट फटका पुन्हा एकदा अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकांना बसण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पालिकेच्या निवडणुका होतील अशी आशा निर्माण झाली होती. अनेक इच्छुक उमेदवारांनी गेल्या एप्रिल महिन्यापासून याची तयारी देखील सुरू केली. मात्र आता निवडणुका पुढे जाण्याच्या शक्यतेने इच्छुकांच्या मनातील धाकधूक वाढली आहे. जनसंपर्क कायम ठेवण्यासाठी होणारा लाखोंचा खर्च आता हाताबाहेर जात असल्याने खर्चाचे गणित कोलमडण्याची भीती आहे. आता गेल्या काही महिन्यात अनेक इच्छुकांनी विविध कार्यक्रमांद्वारे भेटवस्तू, देवदर्शन यात्रा, सुशोभीकरण, खुल्या व्यायामशाळा ते मतदारांच्या खाजगी कामांनाही पैसे देऊ केले आहेत. त्यामुळे अनेकांच्या खिशाला कात्री लागली आहे. खर्चाचे नियोजन सांभाळून जनसंपर्क कसा टिकवून ठेवावा असा प्रश्न आता त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. येत्या 1 मार्च रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होईल तर त्यानंतर 8 मार्च रोजी मतदार केंद्राची यादी जाहीर होईल. मात्र याचवेळी राज्यात कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. पुन्हा टाळेबंदी लावण्याची वेळ येऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन आणि आठवड्याभरात टाळेबंदीचा विचार असा इशारा देखील खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा टाळेबंदी झाल्यास निवडणुकांचा नियोजित कार्यक्रम पुन्हा एकदा ढकलला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, अंबरनाथ सिटी रिपोर्टर.